इंडिया आघाडीवर अप्रत्यक्ष टीका होती. दसरा संपला आणि जाळणाऱ्या रावणाने विचारलं, मला जाळताय पण तुम्ही जाळणाऱ्यातून राम कोण? तर याचं उत्तर कदाचित एकनाथ शिंदेंनी दिलं तर बरं होईल. दुसऱ्याला रावण म्हणण्यापूर्वी जळणाऱ्या रावणाने विचारलं की मला जाळतंय ठीक आहे, पण तुम्ही तुमच्यातला राम कोण? दिसतो का कुठे राम? ना सरकारमध्ये राम आहे, ना शेतकऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना राम दिसतो आहे, ना आपसामध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून निष्पाप लोकांचा बळी जाताना राम दिसत नाही. सदाचारी राम आणि अशा पद्धतीनं स्वतःला रामाच्या भूमिकेत दाखवायचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असेल तर महाराष्ट्रातील जनतेने त्यांना केव्हाच रावणाच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्रातील जनता बघायला सुरुवात केलेली आहे हे आता लपून राहिलेलं नाही. 24 तारखेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे शिंदे समितीला. नाही, आता ते आरक्षणाची मुदत संपली, कारण तुम्ही तेलंगणाचं काही कारण देऊन 2 महिने ते आरक्षण लांबणीवर टाकायचा तुमचा हा डाव आहे. तुम्ही दिलेल्या मुदतीत मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवं होतं. काय शब्द दिला, कुठला शब्द दिला, कशा पद्धतीनं आरक्षण देणार होते, त्याला कशा पद्धतीनं तुम्ही मराठा समाजाचा आरक्षणाचा गुंता सोडणार होता? तुम्ही दिलेला शब्द मुदतीत पूर्ण करायला पाहिजे होता. परंतु सरकारला यातून पळवाटा काढायसाठी नवीन संधी शोधत असताना ही एक संधी आहे असं कदाचित त्यांना वाटत असावं. शिर्डीमध्ये पंतप्रधानांनी शरद पवारांवर हल्ला केला, कृषी मंत्री असताना काय काम शेतकऱ्यांसाठी केलं? बाजूलाच अजित पवार बसलेले होते. अजित पवार आता ज्या काकांच्या बोट धरून राजकारणात आले त्यांच्याबद्दल टीका मुखपणे ऐकत आहे. नाही, आता ते पंतप्रधान जे शरद पवार साहेबांना उद्देशून बोलले त्याचं उत्तर पवार साहेब देतीलच, पण या देशातील शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलंय, या देश खऱ्या अर्थानं धनधान्याने विपुल झाला, हरित क्रांती झाली, ही काय 9 वर्षात झालेली नाही या देशात. या देशामध्ये खरं तर या देशातील जनतेला पुरेल एवढं अन्न नव्हतं. आज या देशाच्या भरोशावर जगातील 25 ते 40 देश या देशाच्या भरोशावर अन्नधान्य पुरवून पोसले जातात. ही शक्ती काँग्रेसच्यामुळे निर्माण झाली, हे काम काँग्रेसमुळे शक्य झालं. मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतो आणि शेतकऱ्याला उत्पन्नात जी काही वाढ झाली, शेतकऱ्यांना सवलती दिल्या, 1.5 लाख कोटीपर्यंत शेतकऱ्यांना आमच्या काँग्रेसचं सरकार होतं, आघाडीचं सरकार होतं केंद्रात, त्यावेळेस सबसिडी, खताची सबसिडी वाटली गेली, आता ती सबसिडी घटवून 22,000 कोटीपर्यंत आणली गेली. हे देशातील जनता बघते आहे. खतांचे भाव वाढलेत, बियाणाचे भाव वाढलेत, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये प्रचंड वाढ झाली. कशामुळे झाली? पीक विमा कंपन्यांचा फायदा गेल्या 9 वर्षात प्रचंड झाला, रगड झाल्यात, कोणामुळे झाल्यात, याचं उत्तर कदाचित पवार साहेब देतील. नाही, अहमदाबादला हिरे व्यापार जातो आहे याची सुरुवातच मुळात बुलेट ट्रेनपासून झाली. बुलेट ट्रेन सुरू करण्याचा जो घाट बांधला गेला मोदी सरकारने, म्हणजे महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानीला पूर्णतः खिळखिळी करून या राज्याची अर्थव्यवस्था पूर्णतः संपुष्टात आणण्याचं काम आणि प्लॅन झालेलं आहे. खरं तर 12,000 कारागीर त्या ठिकाणी शिफ्ट होणार आहे. हा व्यापार मुख्यत्वे हिंदी भाषिक लोकांचा जरी असला तरी हिरे व्यापार म्हणजे मुंबईची शान होती, मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा होता. तो कणा मोडण्याचं पाप केंद्र सरकारने अहमदाबादला घेऊन
सर्वांगीण विकास सबका साथ हे वाक्य खऱ्या अर्थाने देशासाठी लागू होतं का हा याचं उत्तर भारतीय जनता पक्षाने दिलं पाहिजे. अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून गावबंदी नेत्यांना, राजकीय पक्षांना, नेत्यांना, सर्व पक्षी नेत्यांना केली जात आहे. मात्र हे लोकशाहीमध्ये आपण योग्य मानता की वाटते की वेगळ्या वळणावर जाईल, अयोग्य आहे? नाही, मराठा समाज आज ज्या स्टेजवर आलेला आहे तर त्याला कारणीभूत कोण आहेत हे त्या जरांगे पाटलांच्या वक्तव्यावरून दिसत आहे. तुम्हाला आरक्षण देता येत नव्हतं की देता येत होतं, द्यायचं होतं, मग काय अडचणी होती, अडथळे दूर करून कायमचे तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे होता, पण तुम्ही त्यांना त्यांची फसगत केली. खरं तर 2013-14 काँग्रेसनीच आरक्षण देण्याची भूमिका मराठ्यांना स्वीकारली. ते टिकाऊ तुम्ही आरक्षण देत असताना ज्या बापट समिती त्या नेमली गेली, त्या बापट समितींनी स्पष्टपणे त्यावेळचा जो अहवाल दिला तो अहवालच मुळात विरोधात असताना तुम्ही त्यामध्ये मागासवर्गीय आयोग बरोबर करून त्यांना शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक मागासलेपणा सिद्ध करू शकला असतात. त्याही पलीकडे जाऊन 102 घटना दुरुस्ती झाली, त्यावेळेस राज्याला अधिकार नसताना तुम्ही ते आरक्षण बहाल केलात, ही चूक त्यावेळच्या सरकारची होती आणि म्हणूनच आज मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित राहावं लागत आहे. तर ते आमची विनंती आहे की तुमच्या आरक्षणाला ज्यांनी हरताळ फासलं किंवा आरक्षण देऊ शकतो तुमची फसवणूक केली त्यांना तुम्ही गावबंदी करा, इतरांना करण्याची काय गरज आहे? नाही, आता हे आम्ही मराठा समाजाच्या तरुणांना आणि लोकांनाही आवाहन करतो आहे, आरक्षण मागण्यासाठी या इतक्या टोकाचं पाऊल उचलू नका. शेवट कुटुंब आहे, तुम्ही जगाल तर कुटुंबाला जगवाल, तुम्ही गेल्यानंतर कुटुंबाची वाताहत होणार आहे, कुणासाठी हे मिळवायचं यासाठी आपण जरा आम्ही आवाहन करतो आहे आणि त्यांना विनंती करतो आहे की आरक्षण देण्याचं काम सरकारचं आहे, ते करतील त्यावेळेस करेल, पण त्यासाठी मात्र स्वतःचं जीव तुम्ही देऊ नका, स्वतःचा जीव गमावू नका, अशी आमची त्यांना विनंती आहे. साखर कारखान्यासाठी आता राज्य सरकार हमी देणार आहे, अजित पवार गटाचे जे नेते आहे त्यांच्याही कारखान्यासाठी जे कर्जावर आहे तर सरकार हमी घेणार. राष्ट्रवादी आणि असं आहे की पूर्वी लुटारूची टोळी म्हणणारे भाजपाचे लोक त्या लुटारीच्या टोळीबरोबर मांडीला मांडी घालून बसलेत, त्यामुळे त्यांना लुटारूंच्या बरोबर आता सामील झाल्यामुळे लुटारूंना माल वाटणं आणि लुटारूबरोबर माल मिळून गिरंकूत करणं याशिवाय काही त्यांच्यापाशी दुसरा पर्याय नाही. ज्या साखर कारखान्याच्या भरोशावर तुम्ही टीका करून भ्रष्टाचाराची आवई उठवली आणि आज मात्र त्याच कारखान्यांना मदत करताना तुम्ही तुमची भूमिका ही भ्रष्टाचाऱ्यांना मदत करणारी आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या बरोबर स्वतःला तुम्ही सत्तेसाठी कुठल्याही पातळीपर्यंत आम्ही जाऊ शकतो हे दाखवणारी आहे, हे स्पष्ट झालं आहे. इंडिया आघाडीचं आज शक्ती प्रदर्शन होत आहे रायगडमध्ये, सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये कार्यक्रम आहे त्या निमित्ताने. नाही, ते बँकेची इमारतीचं मला वाटतं उद्घाटन सोहळा आहे आणि त्यानिमित्तानं त्यांनी सगळ्यांना निमंत्रित केलं आहे. तर नाही, असं आहे की आत्ताच आम्ही वृत्तपत्रातून आणि काल TV चॅनलवरून ऐकलं आहे, आता केंद्र सरकारची भूमिका यामध्ये अत्यंत महत्त्वाची असणार आहे. काही चुकीचं घडत असेल तर केंद्र सरकारने हस्तक्षेप त्वरित केला पाहिजेत आणि या माजी नौदल सैनिकांचं जीव वाचवलं पाहिजेत हे सरकारने तातडीनं पाऊल उचलावं आणि अशी घटना ही देशाची परराष्ट्रनीती, देशाची एकूणच पत ही निश्चितच खराब करणारी ठरणार आहे. त्यामुळे या लोकांना निरपराध आहेत, त्यांच्यावर चुकीचे काही आरोप लावले गेले असतील तर त्यांचं जीव वाचवण्यासाठी तातडीनं सरकारने पाऊल उचलावं. भाऊ, हिंदी में बताइए, हीरे का व्यापार बिझनेस जो है वो गुजरात जा रहा है, क्या कहो? नाही, इसकी न्यू बुलेट ट्रेन से शुरू हुई, बुलेट ट्रेन से गुजरात को, सूरत को, अहमदाबाद को जोड़कर यहाँ की इंडस्ट्री, यहाँ का व्यापार, यहाँ की अर्थव्यवस्था को कमज़ोर करने के लिए एक एक बड़े बड़े उद्योग भी गुजरात की तरफ जा रहे, अभी स्टील इंडस्ट्री को भी गुजरात की तरफ जा रहे. तो राज्य सरकार सोई है क्या?
केवल घोषणा करती है राज्य सरकार और कहती है कि हमारे यहाँ इन्वेस्टर की लाइन लगी है और बड़े बड़े उद्योग गुजरात में जा रहे हैं। अभी 12 से 17 हज़ार लोग इसमें कारागिर करके काम करते हैं, इसके ऊपर डिपेंड करीबन 2.5 लाख लोग है, ये व्यापार 1 लाख करोड़ तक का होता है। तो मैं कहता हूँ कि महाराष्ट्र की आर्थिक जो हमारे कैपिटल सिटी है या महाराष्ट्र का अर्थव्यवस्था जिसके ऊपर खड़ी है उसको ही कमज़ोर करना और कमज़ोर करके मुंबई को कमज़ोर करते हुए महाराष्ट्र को कमज़ोर करना और गुजरात की ताकत बढ़ाना, ये देश के पंतप्रधान और देश के भाजपा की सरकार को ये इसमें यही दिखता है कि अपने ही प्रदेश का विकास हो और बाकी महाराष्ट्र बाकी भारत इंडिया की जो बात है वो उनके ऊपर उनका ध्यान नहीं है, उनके लोगों के ध्यान नहीं है, उनके काम के उनके उन स्टेट के जनता के तरफ उनका ध्यान नहीं है और पूरी की पूरी तरह से ये जो रीढ़ की हड्डी है मुंबई उसको तोड़ने का काम आज चालू है और ये मुंबई की जनता देख रही है और आने वाले दिनों में इनको उनकी जगह दिखाएगी। कल प्रधानमंत्री ने कहा है कि किसान का उपयोग सिर्फ राजनीति के लिए किया गया है। गौरी माइन से मध्य प्रदेश में जो कोल जाता है वो बेकायदा ओपन मार्केट में बेचा जाता है, ऐसी स्टोरी की है, क्या कहेंगे? नहीं, कोल स्कैम तो बहुत बड़ा है, इसमें मिलावट होती जा रही है, मिलावट करके ही कोल वहाँ जा रहा है, वहाँ पे लैब को मैनेज किया जा रहा है और जो वेस्ट कोल होता है या स्टील प्लांट का जो वेस्ट कोल होता है जो 400, 500, 700, 600 रुपए में ख़रीदा जाता है और 50% कोल को मिलाकर महाराष्ट्र में भी वही हो रहा है, मध्य प्रदेश में भी वही हो रहा है और कर्नाटका में भी वही हो रहा है। महाराष्ट्र शासन का ध्यान नहीं है, मध्य प्रदेश का भी ध्यान नहीं था, अभी कर्नाटका को हमने चिट्ठी लिखा है कि इसके ऊपर ध्यान देने के लिए, वहाँ के ऊर्जा मंत्री को हमने चिट्ठी लिखा है कि ऐसा मिक्स कोल आ रहा है और इससे ये कोल सप्लायर जो है ये बहुत इसमें गैर प्रकार करके भ्रष्टाचार करके पैसे कमा रहे हैं। कल राजस्थान और राजस्थान में छत्तीसगढ़ में ईडी की कार्रवाई हो रही है, अब बड़े पैमाने पर पार्लियामेंट का चुनाव आया है, अब धमकाना शुरू हुआ है, डर और खौफ लगाकर चुनाव जीतने की राजनीति जो है एक चाल है वो भारतीय जनता पक्ष ने शुरू किया है। खुद के भरोसे नहीं जीत सकते तो इनको आधार ईडी का सीबीआई का दिख रहा है, अब इनके भरोसे चुनाव जीतने के अगर ख्वाब देख रहे तो ये भूल रहे कि जितने आप ईडी के सीबीआई के रेट करोगे उतने ही आपके सीट कम होगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।